हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठी शोबजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर हॅशटॅग स्टारकिड्सच्या दुसऱ्याच एपिसोडमध्ये एक कमाल बाप आणि लेकीची जोडी मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे. पण हा आजचा जो इंटरव्ह्यू आहे तो बिना वर्कआउट करता मला काही मिळणार नाही आहे अशी साधारण चिन्ह दिसत आहेत. आणि या स्पेशल एपिसोडसाठी मी पुण्यामध्ये आली आहे आणि माझ्याबरोबर बघा आज कोण आहे सज्ज आहेत जे वर्कआउट करण्यासाठी. तुमच्या सगळ्यांचा आवडता अनिरुद्ध देशमुख म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी सर आणि त्यांची लाडकी सुनबाई मिथिला आपल्याबरोबर आहे. आता मी सुनबाई असं का म्हणते तर मगाशी त्यांनीच इंट्रोडक्शन दिलं की जावई हा मुलगा आहे आणि मुलगी ही सुनबाई आहे आणि ते तसंच मॅमच्या बाबतीमध्ये पण बोलले है ना, असं का सर? पण नाही, कारण काय आहे की जावई जो आहे ना तो मुलगा आहे आणि सुनबाई आपण तिची जरा जास्ती काळजी घेतो, हिची जास्त काळजी घ्यायला लागते कारण ही तशी सेन्सिटिव्ह आहे, तशी फिजिकली खूप स्ट्रॉंग आहे पण मनाने खूप हळवी आहे. अँड मला तो मुलासारखाच आहे, म्हणजे मुलगा जो म्हणतो ना जसा अधिकाराने तो माझ्याशी वागतो, बोलतो, आम्ही शेअर करतो, तर त्यामुळे मी कधी त्याला जावई मानत नाही दिग्विजयला. त्यामुळे ही हॅज बिकम अ सन अँड ती तर मुलगी आहेच. लाडाची लेक आहे मिलिंद सरांची, म्हणजे सर इतके मोठे अभिनेते आहेत पण लेक त्यांची आहे फिटनेस या इंडस्ट्रीमध्ये, कोच आहे ती. मी तिला खूप स्वागत तुझं राजश्री. थँक्यू सो मच. पहिल्यांदाच आपण भेटतोय आणि तुझ्याशी गप्पा मारते पण मला आजवर कधी एवढं इंटरव्ह्यूचं टेन्शन आलं नाही तेवढं आज मला टेन्शन आलंय, कारण वर्कआउट आधी करायचं आहे आणि मग इंटरव्ह्यू करायचा आहे. सो काय पहिले गप्पा मारायच्यात का पहिले वर्कआउट मॅडम करून घेणार आहेत? आय थिंक वर्कआउटने स्टार्ट करूया, हो थोडी एनर्जी मिळेल अँड देन वी कॅन हेड ऑन टू द इंटरव्ह्यू. पण हे किती भारी आहे की बाबा आज वर्कआउट करणार आहे तिकडे तुझ्याबरोबर. येस, निमित्त मिळत नाही, दोघेही आम्ही फिटनेसमध्ये आहोत. डॅड रिलिजियसली योगा करतो रोज सकाळी उठून विदाउट अ सिंगल डे मिस्ड. आम्ही तरी एक दोन दिवस कधी कधी सुट्टी घेतो आठवड्यातून, बट बोलत असतो एकमेकांशी फोनवर. डॅड सांगत असतो योगा, माझे स्ट्रेचेस इम्प्रूव्ह होत आहेत आणि बेटर होत आहेत, आधी थोडंसं स्टिफनेस होता बॉडीमध्ये आणि एव्हरीथिंग. तर तेवढं बोलणं होतं पण कधी निमित्त मिळत नाही असं एकत्र करायला. सो आय रिअली रिअली एक्साइटेड अँड व्हेरी हॅपी ऍक्च्युली. ओके, चला तुमच्यामुळे वी गॉट द. अरे बाप, मला टेन्शन आलं मी तिला वर्कआउट करायचं. चला सुरू करूया मग. थँक यू. सो गुड, सो गुड. चांगले आहेत ना स्टुडंट? बरी आहे ना नवीन स्टुडंट? व्हेरी मच. आणि आपलं किड स्टुडंट पण छान आहे. किड स्टुडंट पण छान आहे ना. चला गप्पा इंटरव्ह्यूच्या निमित्ताने. ही इज लिसनिंग अँड फॉलोइंग अँड. अच्छा, ओके, असं आहे तर रियालिटी इंटरव्ह्यूच्या निमित्ताने. चला मग कधी कधी खरं सांगू कधी कधी खूप कठीण जातं, परफेक्शन नाही जमत मला. आणि तिचं जे कसं आहे ना, तिला एकदम एक्सरसाइज, आणि खरं सांगतो एक्सरसाइज करायच्या ना तर त्या परफेक्ट करा. मी आयुष्यभर सगळं चुकीचं केलेलं आहे आणि चुकीचं करता करता मी इथपर्यंत आलो, चुका करत करत आलो. त्यामुळे मला असं वाटतं की चुका नका करू. जर तुमच्याकडे ट्रेनर असेल, कोच असेल, तर त्याच्याकडनं परफेक्ट शिकून घ्या. कारण काय, गाडी तुम्हाला कोणी शिकवली तर ठीक आहे, नाही तर ठोकत ठोकत जर तुम्ही शिकलात तर मार पडायची शक्यता असते ना. आय थिंक येस. चला सुरुवात करूया आपण गप्पांना आपल्या. तर मस्त वर्कआउट करून झालाय मी तिला सुरुवातीलाच. थँक्यू तुला त्याच्यासाठी. आता खूप प्रश्न पडलेत मला तुमच्या दोघांचा बॉन्ड बघून आणि हे वर्कआउट सेशन बघून. सो मिलिंद सर, कसं वाटतंय आता लेकी बरोबर वर्कआउट करून खूप दिवसांनंतर? मला खरंच खूप छान वाटतं, म्हणजे मला ना तिचा अभिमानच वाटतो. दरवेळेला मी तिचे वर्कआउटचे व्हिडिओज बघतो. आता आमची अशी नेहमी भेट होत नाही, ती पुण्यात असते, मी मुंबईत असतो.
पण ना तिचे तिने हा हे प्रोफेशन चूज केलं याचा मला खूप आनंद झाला. कारण ती आयुष्यात काहीतरी करणार हे मला माहिती होतं. ती कुठेही गेली ती तरी ती काहीतरी अचीव करणार हे आय वॉज ऑलवेज कॉन्फिडंट. पण हे जे प्रोफेशन आहे ना हे खूप छान प्रोफेशन आहे आणि या प्रोफेशनची आत्ता गरज आहे. आणि मला असं वाटतं की माझ्यासारख्याला तर एक्सरसाईजची खूप गरज आहे. कारण मी ज्या प्रोफेशनमध्ये आहे ते प्रोफेशन पण खूप फिजिकल मेंटल टॅक्सिंग असतं. तर आणि आज थँक्यू टू यू की तुझ्यामुळे आम्ही दोघे एक्सरसाईज एकत्र करू शकलो. कारण मागची एक्सरसाइज आम्ही वर्षापूर्वी केली होती एकत्र आणि त्यावेळेला पण तिने मला मी जे 3 वर्ष प्राणायाम करत होतो आपलं सूर्यनमस्कार मारत होतो ती आली आणि मला म्हणाली की डॅड हे थोडंसं असं रेक्टिफाय कर हे असं कर तसं कर. म्हटलं जरा कठीण आहे म्हणजे मी जे करतो ते सोपं आहे. ती म्हणाली हो पण ती करेक्ट फॉर्म असा आहे. तर मग गेल्या वर्षापासून तो तिने फॉर्म माझा करेक्ट केला. सो आय थिंक मला खूप छान वाटतं तिच्याबरोबर करून. कारण शी इज अ परफेक्शनिस्ट. शी लाईक्स टू डू थिंग्स परफेक्टली आणि त्यासाठी ती इतकी हार्ड वर्क करते की आता तिच्याकडे बघूनच कळेल की किती हार्ड वर्क करून शी हॅज टर्न्ड इन टू सच अ परफेक्ट फिजिकल फॉर्म मध्ये आली आहे. सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हर. पण मिथिला युजली असं होतं की आई वडील ज्या क्षेत्रामध्ये आहेत मुलांची वाटचाल साधारणपणे तिकडे होऊ शकते. पण तुझ्या बाबतीमध्ये हे एकदम उलट झालं. सो ही फिटनेस ही फील्ड तू कशी चॉईस केली आहेस? वडील आपले ऍक्टर असताना आपण फिटनेसकडे वळावं हे कधी क्लिक झालं तुला? सो ऍक्च्युली तसं तुम्हाला इम्पॅक्ट तुमचे आई वडील काय करतात त्याच्यावरच त्याच्यावरच पडतो. सो माझी आई अनेक वर्षांपासून ती योगा करते. इनफॅक्ट तिच्या शाळेत असताना तेव्हापासून ती योगा करते आणि आय थिंक तो एक इन्फ्लुएन्स होता. डॅड पण फिटनेसमध्ये होताच आधीपासून. फिल्म इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे ते फिट राहणं गरजेचं असल्यामुळे ते यूज टू गो टू द जिम. सो ॲज अ चाइल्ड मी नेहमी त्यांच्याकडे बघत आले की ते सात्विक जेवण किंवा आमच्या घरी मी आजपर्यंत कधी आत्तापर्यंत इनफॅक्ट पॅकेट ऑफ चिप्स हे विकत घेतले नाही आहेत किंवा मी असं कोल्ड ड्रिंक हे विकत घेतलं नाही किंवा मी घेतलं नाही. कारण लहानपणी मी कधी आईबाबांना बघितलं नाही पिताना, मी कधी आजी आजोबांना बघितलं नाही पिताना. कारण आमच्याकडे लशियस जेवण बनायचं अँड एव्हरीथिंग होम कुक्ड, एव्हरीथिंग होम मेड. काय असं थंड छान प्यावंसं वाटलं तर मग मँगो मिल्कशेक आजी छान बनवून द्यायची. आई लिंबू पाणी शाळेतून आल्या आल्या माझ्यासाठी सुंदर लिंबू पाणी असायचं घरी आल्या आल्या. त्यामुळे ती अशी गरज पडली नाही. त्यामुळे तो इन्फ्लुएन्स खूप आधीपासून होता फिटनेसचा माझ्या आयुष्यात आणि त्याच्यामुळे मला आत्ता इनफॅक्ट ॲज अ करिअर स्टार्ट करायला खूप बॅकिंग मिळालं. बिकॉज माझा बॅकलॉग किंवा माझं फाउंडेशन खूप स्ट्रॉंग बिल्ड झालं होतं आमच्या घरात. आता डॅड ऑलमोस्ट 20-30 वर्ष साखर खात नाही. तसेही साखरेचं जेव्हा जेव्हा हे सरांकडनं ऐकते ना मला इतकं नवल वाटतं की ते साखर खात नाही. मला 14 वर्ष झाले मी साखर खात नाही आणि असं कधी गरज भागली नाही ऍक्च्युली. बिकॉज वेन आय सॉ देम अँड ही वॉज नॉट इटिंग शुगर तरी सुद्धा ही वॉज सस्टेनिंग अँड सस्टेनिंग ब्युटिफुली. मग आपल्याला असं वाटतं ना की काय गरज आहे इफ यू आर नॉट हॅव्हिंग. त्याच्याने आपल्याला कुठे लिमिटेशन होत नाही. सो दॅट रिअली हेल्प्ड मी. सो बिंग अन ऍक्टर म्हणजे प्रोफेशन जरी नसलं त्यांचं फिटनेसचं तरी इन्फ्लुएन्स दोघांकडनं होतं अँड स्पेशली आईकडनं. कारण आई 3 वाजता अजूनही खूप वेळ म्हणजे तिचं आयुष्य माझे बाबा आहेत. हो हो. त्यामुळे त्यांच्या रुटीनच्या अनुसार तिचं रुटीन रिव्हॉल्व होतं. बट तरीसुद्धा ती किती काही असेल तरी प्रयत्न करून ती 3-4 वाजता उठून तिचे मेडिटेशन म्हणजे लिटरली मेडिटेशन करणं इतकं अवघड आहे पण ती अगदी पूर्ण त्या मेडिटेशनमध्ये सोक होऊन जाते. तिच्यासारखं मी कोणालाही मेडिटेशन करताना बघितलं नाही. सकाळी रोज 4 वाजता उठून मेडिटेशन योगा ती करते. ज्या योगा प्रकाराला सर आधी हसायचे मी खूप हसायचो. मला खरंच सांगतो मी जिम करणारा, सायकलिंग, स्विमिंग सगळं करायचो, सगळ्या प्रकारचे एक्सरसाइज करायचो. मला योगा म्हटलं ना तर मला वाटायचं लोक बसून राहतात, ते अनुलोम विलोम करणं, इकडनं श्वास घे, इकडनं सोड, सगळं आरामशीर काम आहे. म्हटलं ती ना एक तर राजघराण्यातली असल्यामुळे ते राजेशाही सगळं चाललेलं असतं. मला ना म्हटलं योगाने काही एक्सरसाइज होत नसते का? ते सगळे साधू ऋषी मुनी आहेत ना,
त्यांचं हे योग आहे, हिमालयात जाऊन बसायचं आणि मग ध्यानस्थ बसायचं. पण माझं जावई आहे ना, त्यांनी मला सांगितलं आणि माझे जे साडू आहेत त्यांनी मला सांगितलं की मग मी जिम करत असताना ना मला उलट आणखीन त्रास व्हायला लागला. जसं जसं मी जास्ती जिम करायला लागलो आणि मी चुकीचं करतो, मला त्रास का होतो कारण मला ना कोणी शिकवलेलं आवडत नाही, मला कुठला कोच आणि कोणी असं सांगितलेलं तर आवडत नाही. म्हणून माझ्या आयुष्यात सगळी जी वाट लागली ना सगळ्या चुकीचे प्रकार शिकलेलो आहे मी. तर मला त्यांनी काय सांगितलं, दिगूबाबांनी मला सांगितलं की डॅड ऑक्सिजन खूप महत्त्वाचं आहे, शरीराला ऑक्सिजन इतकं महत्त्वाचं आहे की इंटरनल तुम्हाला हील व्हायचं असेल, इंटरनल स्ट्रॉंग व्हायचं असेल तर ऑक्सिजन, आणि आपण ऑक्सिजन मॅक्सिमम 99% लोक इथून इथपर्यंतच ब्रीथ करतात, त्यांना प्रॉपर ब्रीदिंगच नाही करत, इथपर्यंत त्यांचं ब्रीदिंग जातच नाही. त्यामुळे पूर्ण ऑक्सिजन इतकं अवेलेबल आहे सगळीकडे, आपल्याला फ्री ऑक्सिजन आहे, आपल्याला ज्या फ्री महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या त्याची किंमत नसते म्हणतात ना तसं. तर त्याने मला सांगितलं की डॅड तुझं इंटरनल हील करायचं असेल तर यू नीड टू डू प्राणायाम. आणि लॉकडाऊनच्या वेळेला सगळे घरात असताना मी ऑनलाईन हे मिथिलाकडनं काही टिप्स वगैरे घेऊन मी योगा करायला लागलो, प्राणायाम करायला लागलो, सूर्यनमस्कार प्रॉपर शिकलो आणि ते करायला. आणि 6-8 महिन्यानंतर मी मिथिलाला फोन केला, म्हटलं मिथिला अजून काही फरक नाही पडत आहे. ती म्हणाले अजून 6 महिनेच झालेले आहेत, 8 महिने यू नीड टू डू इट रेग्युलरली. आणि आत्ता त्याचे रिझल्ट दिसायला लागले. आणि आता खरंच या कोविडच्या काळामध्ये ऑक्सिजन किंवा प्राणायाम खूप फायदेशीर होत. मिथिला, तुझ्या आयुष्यात फिटनेस हा शब्द सगळ्यात पहिले कधी आला? आई बाबांना तू बघतच होतीस किंवा घरामध्ये जंक जंक असं काही नव्हतं, पण याच फील्डमध्ये आपण करिअर करावं याची सुरुवात तुझ्या आयुष्यात कधीपासून झाली? करिअर करायचं कधी माझ्या असं डोक्यात नव्हतं की फिटनेसमध्ये मी करिअर करेन, बिकॉज फिटनेस हा माझ्या लाईफचा पार्ट होता फ्रॉम अ व्हेरी यंग एज अँड इट वॉज अ सेकंड नेचर टू मी. मी करिअर माझं खूप वेगळ्या क्षेत्रात करायचा प्रयत्न करत होते, केलं सुद्धा, पण ते काय ना मला रात्रीची झोप नाही द्यायचं, शांत झोप. आणि मी खूप विचार करायचे आणि लकीली माझ्या नशिबात खूप चांगले, नेहमीच मला खूप चांगले लोक मिळालेत आणि खूप चांगल्या म्हणजे लोकांनी मला मार्गदर्शन दिलं. आणि त्यातला एक माय हजबंड दिग्विजय, तो इतका म्हणजे बॅकबोन आहे माझा, तो इतका साथ देतो आणि तो मला तेच म्हणाला सगळ्यांचा, येस तुझा मुलगा, येस येस. तो तेच म्हणाला, हे बघ तुला झोप नाही लागत ना रात्रीची, ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. सो लीव इट, कोणासाठी करतो आपण करिअर? ॲट द एंड ऑफ द डे ना खूप वेळा आपण एक करिअर चूज करतो सो वी मेक अदर पीपल प्राऊड, यु नो, अँड एक आपल्याला पण ते प्राईड वाटतं कारण लोक आपल्यावर म्हणजे आपल्यावरती प्राऊड फील करतात आणि इन्स्पायर होतात. पण मी आय वॉज लाईक नाही, मी माझं लाईफ दिलं आहे याच्यासाठी, मी ग्रॅज्युएशन, माझं मास्टर्स, माझं एवढं वर्ष त्याच्यामध्ये अभ्यास करून मी हा करिअर चूज केला आहे, तर मी असं कसं सोडू? तर म्हणाला काही नाही, व्हॉट इज इट ॲट द एंड ऑफ द डे? तुझं पीस ऑफ माइंड अँड युअर वेलबिंग, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट, जस्ट लीव इट अँड कम. आणि ते दो शब्द ऐकले मी आणि मी सोडलं आणि मी परत आले मी पुण्यात, आणि मी दिल्लीला होते तेव्हा मी पार्लमेंट मध्ये काम करायचे, येस, पॉलिटिकल, अँड पॉलिटिकल हा यू नो इट्स अ स्ट्रेस. आणि मी खूप ना अशी प्रामाणिक आणि प्रिन्सिपल्ड अशी अपब्रिंगिंग होतं माझं, त्यामुळे मला ते काय जमलं नाही ते डिप्लोमॅटिक होणं आणि गेम्स आणि मॅन्युपुलेशन. ओके, माझ्या डोक्यात काय ते माझ्या जिभेवर असतं, त्यामुळे खूप जणांना ते पटायचंही नाही, मग ते स्ट्रेस नाही वाढणार तर काय वाढणार असं होतं ते. मग मी परत आल्यानंतर पुण्यात पार्लियामेंट, तिकडचं पॉलिटिक्स आणि रिजनल पॉलिटिक्स खूप वेगळं आहे, सो मला काय ते रिजनल पॉलिटिक्समध्ये पढायचं नव्हतं. अँड व्हॉट इज द नेक्स्ट बेस्ट थिंग दॅट आय न्यू, म्हणजे मी झोपेतून उठून मी काय एकदम व्यवस्थित करू शकते ते हे होतं माझ्यासाठी एक्सरसाइज. अँड दॅट ऑल्सो हेल्प मी कम आउट ऑफ दॅट स्ट्रेस, दॅट हेल्प्ड मी स्टे मच स्ट्रॉंगर थ्रू टाइम्स वेन आय वॉज दिल्लीत. मी बरेच वर्ष एकटी होते, नो फॅमिली, नो फ्रेंड्स, नो बडी, सो दिस हेल्प्ड मी सर्वाइव्ह. क्या बात. पण सर, यावर तुमचे काय रिॲक्शन्स होते? म्हणजे एक हातातला छान जॉब होता तो सोडून मनासारखी फील्ड म्हणजे फिटनेस,
नाही माझं लहानपणापासून तिचं होतं की तिच्यावर अतिविश्वास माझा किंवा ती जे चूज करेल ते योग्यच असेल हे मी बिलीवच करायचो कारण लहानपणापासून ती खूप डिसिप्लिन्ड असं चाइल्ड होती. म्हणजे तिने मला एक दिवस सांगितलं डॅड आय वॉन्ट टू टॉक टू यू. मी म्हटलं हु इज द बॉय. ओके दिगू बाबा. आणि मला हे माहिती होतं की ज्या दिवशी ती हे म्हणेल की तो जगातला सगळ्यात बेस्ट व्यक्ती असणार आणि तो आहेच. असं काही नाही. हे काही बोलायच्या आधी मला म्हणायचा की तू मुलगा आणून दाखव त्याला मी इतका छळ मांडणार फादर ऑफ द ब्राईड म्हणून. मी खूप पॉझिटिव्ह आहे तिच्या बाबतीत आणि मी खरंच विचार केला होता की जो माझा जावई येईल. इमेज हॅव चेंज नाव. जावई नाही तो आता मुलगा झाला आणि तो सून झाला. मी सून झाली. हा पण तिने पण असं व्यक्ती चूज केला की त्याला तुम्ही काहीच नाही ही सो परफेक्ट आणि ही सो गुड. आणि हे जे प्रोफेशन तिने चूज केलं ना ऍक्च्युली ही इज द मास्टर ऑफ दॅट. ओके म्हणजे ट्रेनिंग करणं किंवा फिजिकल ट्रेनिंग तो खूप वर्षापासून करतोय आणि तो रात्री 11-12 वाजता जरी कामावरनं आला आणि ही वर्क्स इन सीरम. सीरम ज्यांनी आपण सगळ्यांनी वॅक्सिन घेतले त्या तिथे काम करून पण तो रात्री उशिरा जरी आला तरी ही हिट्स द जिम. मग तो खरा इन्स्पिरेशन आहे. मी आता हे गेले 3-4 वर्षापासून योगा करतोय तर इन्स्पिरेशन इज ही. त्यामुळे माझं इच्छाबद्दल ना कॉन्फिडन्स होता की ही जे काय करेल ना ही खूप विचार करून करते. ही खूप प्रॅक्टिकल आहे आणि ते त्यामुळे आणि हे चूज केल्यानंतर मला खरं आनंदच झाला कारण दिस कीप्स युअर सेल्फ ऑल्सो फिट. राईट. बाकीचं प्रोफेशन कसं आहे कसं ऍक्टिंगचं मी फार एनकरेज केलं नाही तिला. म्हणजे अजूनही आय थिंक पीपल डोंट इवन नो दॅट ही हॅज अ डॉटर प्रॉबेब्ली. करेक्ट आहे. सम पीपल इवन फॉरगेट दॅट ही इज मॅरिड मे बी. कारण मी आहे 23 वर्षाचा. आय एम जस्ट 23. मी 23 वर्षाचा त्यामुळे आता विसरले होते. तर खूप वर्षापासून अनट्रेन्ड ऍक्टर मी असल्यामुळे आणि ही डिसऑर्गनाइज फील्ड असल्यामुळे मला जसं माझे वडील पोलीस खात्यात होते आणि खूप प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं 37 वर्ष पोलीस खात्यात केलं आणि त्यांची अशी इच्छा होती की माझ्या मुलांनी पोलीस खात्यात येऊ नये. जे मी कष्ट केले जे मी भोगलं आहे ते माझ्या मुलांनी करू नये म्हणून त्यांनी मला कधी एनकरेज केलं नाही. आणि मी या प्रोफेशनमध्ये आल्यानंतर इथे नॅशनल अवॉर्ड जरी मिळालं तरी तुम्हाला काम मिळेलच असं नाही. बरोबर. इथे जज करणारे लोक जास्ती आहेत. इथे ही इंडस्ट्री खूप कॉम्पिटेटिव्ह पण आहे आणि इट्स नॉट अ तर मला सारखी लेकीसाठी मला हे प्रोफेशन मला भीती वाटायची की हाऊ विल शी कोप इन दिस प्रोफेशन. हाऊ विल शी म्हणजे मी जे ज्याच्यातनं गेलो आहे त्यातनं तिने जायला नको. या प्रोफेशनमध्ये स्ट्रगल आहे रिजेक्शन आहे. बरोबर. नाही ते लोक तुम्हाला गाईड करायला किंवा हे करायला असतात. म्हणजे तुम्ही टॅलेंटेड आहात म्हणून तुम्हाला काम मिळेल असंही नाही आहे. तर खूपशा गोष्टी आहेत पण तिने जे प्रोफेशन ती जे प्रोफेशन चूज करेल ते परफेक्ट करेल छान करेल. आणि हे माझ्या जवळचं प्रोफेशन आहे आणि हे काय होतं की आत्ताच्या काळाची गरज आहे. आत्ताच्या या पिढीला ना एक्सरसाइज कोणीतरी प्रॉपर शिकवण्याची गरज आहे. हे जे बॉडी वेट आपण म्हणतो ना मी जास्ती वजन वाढू देत नाही. आता गेले कित्येक वर्ष मी माझं वजन तेवढंच ठेवायचा प्रयत्न केला आहे कारण मला कोणीतरी सांगितलं होतं की जसं मिथिला पण म्हणाले व्हॉट इज वेट ट्रेनिंग. तर युअर वेट यू हॅव टू कॅरी ना. तुमचे बॅगेजेस तुम्हाला कॅरी करायचे. आणि मला डोंगर चढायला आवडतं. मला समुद्रात पोहायला आवडतं. मला ॲडव्हेंचर करायला आवडतं. जर एक्स्ट्रा वेट माझ्याकडे ऑलरेडी असेल तर मी नाही करू शकणार ते सगळं. मला ते शेवटपर्यंत करायचं आहे. मला हे शरीर घेऊन पुढे चालायचं आहे. आय थिंक दिस इज आणि ॲक्टरला मला किशोर नमित कपूरने सांगितलं होतं की यू आर द बॉडी अँड यू आर द इन्स्ट्रुमेंट अँड यू आर द प्लेअर. तुम्हीच इन्स्ट्रुमेंट आहात आणि तुम्हीच प्लेअर आहात. तुमच्याकडे काही दुसरे इक्विपमेंट नाही आहे. आय थिंक गॉड हॅज गिफ्टेड अ सच ब्युटिफुल बॉडी. इतकं सुंदर शरीर दिलं माणसाला. त्याचा दुरुपयोग खूप करतात. म्हणजे माझ्या सेटवर लोक मला माझ्यावर खूप नाराज असतात कारण माझ्यासमोर कोणी सिगरेट दारू किंवा तंबाखू वगैरे खाऊ नाही शकत. कोणी मग खालचा स्पॉट बॉय जरी असेल तरी मी त्याला पकडतो काय. करेक्ट. आणि ऐकलं नाही समजा परत जर मला दिसला मी त्याच्या घरच्यांना फोन करतो. मी त्यांना सांगतो सोशल मीडियावर व्हिडिओ टाकीन. मी खूप प्रेशर देतो त्यांना म्हणजे छळ छळ छळतो. तर मला असं वाटतं कुठेतरी
एक तर प्रत्येकाला जायचं आहे, तर कुठेतरी छान आयुष्य दिलेलं तर ते छान शरीराचे आपणच वाट लावून का घ्यायची. दोघांनाही हा प्रश्न आहे. मिथिलाचं बालपण कसं होतं? सरांनी मगाशी मला एक मजेशीर किस्सा सांगितला. मिथिला लहान असताना तिला मी झोपेत न उठवून चल जॉगिंग करायला चल असं म्हणायचो. काय धमाल होती ती सगळी. जे मिलिटरी ट्रेनिंग शाळेत अजून इनकॉर्पोरेट केलं नाही ना, ते डॅडने मनात ऑलरेडी इनकॉर्पोरेट केलं होतं. ॲक्च्युली मी डॅडीज गर्ल होती, त्यामुळे ना मला प्रचंड आवडायचं तो जे काय करायचा. फक्त कधी कधी थोड्या गोष्टी कठीण व्हायच्या, कारण आमच्याकडे घरी 8 वाजता जेवून 10 लाईट्स ऑफ बेसिकली, अजिबात टी व्ही नाही ना काही नाही. सकाळी उठलं 7 वाजले म्हणजे बेसिक सनराईज झाला ना, तर आजी आई तर आधीच उठलेली असायची. आजी आजोबा पण पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांचे वॉक्स हे ते वन्स सन राईज इज देअर देन यू कांट बी लाईंग ऑन द बेड. तर डॅडचं काय माहितीये का, डॅड मला कधी आजपर्यंत त्याने नाही हा शब्द बोलला. यू नो वेल यू आर ओल्ड इनफ, म्हणजे 3 वर्षाची होती ना तेव्हा पण मला डॅड म्हणायचं यू आर ओल्ड इनफ टू टेक युअर डिसिजन. पण मला माहिती असायचं की डॅड एक्सपेक्ट काय करतोय, त्यामुळे ते आपल्याला शिस्तीत करावं लागायचं. तर जर मी झोपली असेल आफ्टर सनराईज तर डॅड मला उठवणार नाही, येणार बाजूला बसणार, पुस्तक वाचणार, गाणी लावणार, मग काहीतरी विचारणार मला, मग आपल्याला उठायलाच लागतं, उठायची वेळच झाली आता उठायचंय. त्यामुळे ती एक सवय लागली होती ऑलरेडी. आई खूप लाड करायची, म्हणजे तिची सगळी काळजी घेणं वगैरे सगळं दीपा करायची. आता ना तिला शाळेत जाण्यासाठी उठवण्यापासनं सगळं तिचं अलार्म क्लॉक म्हणजे ती होती, तिने उठवलं. पण मला ते आवडायचं नाही. मी सारखं मिथिलाल म्हणायचो की तू तुझं उठायचं, तुझं उठायचं आणि तिला का उठवायला सांगायचं तू, आणि मग ती व्यवस्थित तिला उठवायची वगैरे, तिला ती सवय लागली. माझी शाळा मी क्लिअर केली म्हणजे संपू शकली 10वी पास 12वी पास हे माझी आई म्हणून. नाहीतर माझ्या बाबांनी मला त्या एका परीक्षेसाठी, आई माहेरी गेली होती, इमर्जन्सी होती का काहीतरी, कधी मला सोडून नाही जायची तशी, आणि माझी परीक्षा होती दुसऱ्या दिवशी. आणि बाबांचं काय म्हणणं, हे बघ तुला परीक्षा द्यायला जर आवडत असेल तर तू दे उठशीलच. म्हटलं बरं तिचं फोन सारखा उठवलं का, मी सांगितलं उठवा तिचा फोन, म्हटलं मी नाही उठवणार, मी ठरवलंय की तिने तिचं उठायचं. देन मग काय नाही, आजी आजोबा होते ना नशीब, हे काय तुझं नवीन त्याला उठवायचं, म्हटलं नाही तिला जर महत्व असेल परीक्षेचं तर ती उठेल. ओके, पण ती स्वतःहून नाही उठली, आजी आजोबांनीच उठवलं तिला. आजी आजोबांनी उठवलं असंच काहीतरी इनफॅक्ट. अँड ऑफकोर्स आय वॉज व्हेरी यंग, आय वॉज म्हणजे मी इतकी यंग होती की आय हॅड टू बी ड्रेस्ड अँड टेकन टू स्कूल. ओके, स्वतःहून उठायचा प्रश्नच येत नाही इथे. म्हणजे त्यापूर्वी आपल्याकडे फोन्स आणि अलार्म क्लॉक थोडी असायचे. आपला अलार्म क्लॉक कोण, आई आली डोक्यावर हात फिरवला चल राजा. म्हणजे माझ्यासाठी बरेच वर्ष, इनफॅक्ट 12वी संपेसोवर माझी आई सकाळी यायची, डोक्यानं हात फिरवायची, 2 शब्द बोलायची. म्हणजे मला इतकी सवय झाली की मला दिग्विजय चिडचिड करतो, कारण तो जो उठला आणि त्याने फोन घेतला आणि काहीतरी वाजायला लागलं किंवा आवाज आला की मी इरिटेट होते. म्हणलं उठल्यावर ना मला शांत ते 2 शब्द एकदम ऐकायची ऐकायची सवय अशी. डोक्यावरनं कोणीतरी हात फिरवला असं पाहिजे. बरं ते डोक्यावर हात फिरवते फिरवतो आणखीन झोपतो. किती मस्त. पण मी तिला फर्स्ट टाइम वर्कआउट कधी केला होतास तू? मला फर्स्ट टाइम वर्कआउट ऍक्च्युली काय व्हायचं, माझे बर्थडेज खूप एक्स्ट्रावॅगंट असायचे. डॅड यूज टू मेक शुअर माय बर्थडेज यूज टू बी रिअली लॅविश. तर ही यूज टू टेक अस लाईक मी माय फ्रेंड्स टू वॉटर पार्क्स, मग रिझॉर्ट्स वगैरे, आणि तिथे जिम्स असायचे किंवा डॅड जेव्हा जिमला वगैरे जायचा आणि तो घेऊन जायचा मला. तर फर्स्ट टाइम मस्ट हॅव बीन 6 इयर्स 4 इयर्स, यू नेव्हर नो. अगदी डंबल वगैरे घेऊन आहे, ते लॉंग टाइमचा व्हिडिओ आहे. आय मस्ट बी 10 इयर्स ओल्ड रिसॉर्टमध्ये आपण केलं होतं रिसॉर्टमध्ये. मग असं सर तेव्हाच तुम्हाला साधारण बाळाचे पाय पाळण्यात दिसले असतील ना? हो, मला कसं होतं, मिथिला वॉज ओपन टू एव्हरीथिंग. म्हणजे ती एक प्रोफेशन तिने चूज केलं नाही, ते प्रोफेशन केलं असतं तेही आम्हाला आवडलं असतं किंवा तेही फार मस्त आहे. ती हॉर्स रायडर आहे स्वतः, ती रायडिंग करते. तर तिला जॅपलूप मध्ये जॉब ऑफर केला होता रोहनने की तुम्ही तू तिथे, म्हणजे ती रायडर पण झाली असती किंवा ती कोच तिकडे पण झाली असती हॉर्स रायडिंगचं, विच इज अ डिफरंट प्रोफेशन. त्यामुळे
शी वॉज ओपन टू एव्हरीथिंग, म्हणजे फिजिकल ट्रेनिंग असो काही असो तिला ती वुड हॅव लव्ह टू बी अ कार रेसर. आय लव्ह कार्स, आय लव्ह बाईक. ती गाडी पण इतकी छान चालवते, इतकी सुंदर गाडी चालवते की आय एम प्राऊड. कारण असं म्हटलं जातं की मुलींना नीट गाडी चालवता येत नाही, की गाडी इकडे मारले जातं की गाडी अशी उलटीच वगैरे जात असेल तर हा लेडी ड्रायव्हर. तर मला ते आवडायचं नाही. तर मी ज्या वेळेला मिथिलाला गाडी शिकवायला घेऊन जायचो ना, त्यावेळेला मी तिला खूप कॉन्फिडेंटली ते शिकवत, अँड शी वॉज व्हेरी परफेक्ट. पण तुमच्या दोघांचा बॉन्ड नेमका कसा आहे? मस्तीखोर आहे, भांडणवाला बॉन्ड आहे, का काय आहे नेमकं, कसं असतं? आता लग्न झालंय म्हणून छान छान, आणि आधी जरा भांडखोर होतात. नाही नाही, लग्न झालंय म्हणून भांडण चालू केलंय आम्ही आता. कारण ते आता मी सून तो मुलगा, नाही तर काय होतं की तो येईपर्यंत डॅड 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 होतं ना सगळं. आता कसं, आता दिग्विजय इज माय इन्स्पिरेशन, दिग्विजय दिग्विजय पजेसिव्ह डॅड. तर मी कुठे राहिलो, कुठे, म्हणजे मी दिसतच नाही पिक्चर मध्ये. बरं, आणि आईचं प्रेम काय कमी होतच नाही, काही नाही. इनफॅक्ट मी आत्ता आईला, माझ्यासाठी आय वॉज डॅडीज गर्ल. म्हणजे डॅड जे म्हणेल that is the right thing. That, in fact, dad was talking about me coming in the film industry. मला कधी त्याचा असं खूप एक्सपोजर मिळालं नाही, कारण डॅड ऑलवेज केप्ट मी असेल, अँड आय डिंट इवन पुश माय सेल्फ इन टू इट, बिकॉज मला बॅक ऑफ द माइंड ऑलरेडी माहिती होतं की डॅड वुड नॉट रिअली लाईक इट ऑर डीड नॉट वॉन्ट मी टू गेट इन टू इट. त्यामुळे मला, माझ्यासाठी डॅड काय विचार करतो ही प्रायोरिटी आयुष्यभर, म्हणजे ॲज अ चाइल्ड. आणि मग डॅड मॉमचे बँटर्स वगैरे असले की मी डॅडची साईड, नाही तू चुकती आहे असं. मी आईला खूप छळलंय लहानपणीपासून. आता काय झालंय, डॅडचं जग फिल्म इंडस्ट्री, आईचं जग डॅड, आणि ती बिचारी एकटी राहून जाते. त्यामुळे मग मला थोडीशी तिची साईड घ्यावी लागते. घेणार नाही तिची साईड ती बिचारी. म्हणून माझ्या आईची साईड, म्हणजे आत्ता थोडस आई बरोबर जास्त बॉन्ड, डॅड खूप बिझी असतो. पण मी बघितलं तुम्ही दोघंही इतके फिटनेस कॉन्शियस आहात आणि न्यूट्रिशनकडे सुद्धा तुमचं विशेष लक्ष असतं. मिथिला, मला यानिमित्तानं तुला विचारायला आवडेल की वर्कआउट आणि डाएटला इक्वल प्रेफरन्स द्या असं अनेक जण म्हणतात, किंवा मिसकन्सेप्शनसुद्धा आहेत या सगळ्या गोष्टींकडे घेऊन. सरसुद्धा बऱ्यापैकी डाएट फॉलो करतात, चांगलं खायची सवय फॉलो करतात. तुझ्या मते काय आहे गुड इटिंग हॅबिट्स आणि गुड वर्कआउट? सो फर्स्ट ऑफ ऑल, हा डाएट टर्म मला फारसा आवडत नाही. सो वी स्टिक टू न्यूट्रिशन. का? बिकॉज लॉट ऑफ पीपल थिंक डाएट म्हणजे तुम्हाला स्वतःला लिमिट किंवा रिस्ट्रिक्ट करणं काही कोणतीही गोष्ट खाण्यासाठी. सो माझं म्हणणं असं आहे की सगळ्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता ॲक्च्युली, बट इन पोर्शन्स अँड इन कंट्रोल. आणि तुम्ही जर जसं म्हणतात की इक्वल इम्पॉर्टन्स टू न्यूट्रिशन ॲज वेल ॲज एक्सरसाइज, येस, ॲक्टिव्हिटी एक्सरसाइज तुम्हाला ज्या फॉर्ममध्ये ॲक्टिव्हिटी आवडत असेल ते फॉर्म ते करणं रेग्युलर बेसिसवरती कन्सिस्टंटली, थोडं फिट राहणं आणि हेल्दी ईटिंग हॅबिट्स हे व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. समटाईम्स युअर अँड देअर जंक इज फाईन. जंक म्हटलं किंवा आता प्रोसेस फूड, आपण मारी बिस्किट खातो ते ॲक्च्युली जंक झालं. आपल्याला असं वाटतं की आपण चहामध्ये बुडून एक साधं बिस्किट, हेल्दी बिस्किट खातो, पण मग मारी बिस्किट इज इक्विवॅलंट टू गोईंग अँड इटिंग भेलपुरी और पाणीपुरी. कारण तेवढंच मग त्याच्यामध्ये ते व्हेजिटेबल ऑइल झालं, त्याच्यात सोडियम झालं, त्याच्यात शुगर्स झाले. तर हे आपण आयडेंटिफाय, म्हणजे तेवढं नॉलेज नाही आहे लोकांमध्ये, त्यामुळे ते आपल्याला असं आपण म्हणतो की नाही ते खाल्लं तर दॅट इज जंक अँड दिस इज नॉट जंक. सो एव्हरीथिंग इन प्रपोर्शन इज रिक्वायर्ड. मग खूप जण म्हणतात नाही काब फ्री व्हायला पाहिजे, आणि काब्स इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट मॅक्रोन्यूट्रियन्स. मॅक्रोन्यूट्रियन्स म्हणजे काय? काब्स, प्रोटीन्स, फॅट्स, हे तीन गोष्टी इसेन्शियल्स आहेत आपल्या शरीराला. आणि म्हणून खूप वर्षांपासून आपण पोळी, भाजी, वरण, थोडासा भात, कोशिंबीर, या म्हणजे फायबर झाले त्याच्यामध्ये, थोडं फॅट, आपण वरणात तूप टाकतो, व्हेरी इम्पॉर्टंट. तर ते प्रोटीन आणि त्याच्यात थोडं फॅट, व्हेरी इम्पॉर्टंट. तर ह्या गोष्टी तुम्ही त्या नॉलेज घेऊन किंवा थोडंसं प्रपोर्शनेटली केल्या ना, तर आय थिंक यू कॅन कंटिन्यू इटिंग व्हॉट एव्हर यू लाईक टिल द लॉंगेस्ट. पण मग सर, आता इतकं हिला माहिती आहे सगळं, जी इतकं छान सांगते आणि खरंच ते ऐकायला पण खूप मस्त वाटतं आहे, ती या फील्डमध्ये आल्यानंतर आणि तिचं नॉलेज वाढल्यानंतर त्याचा फायदा तुम्ही स्वतःला किती करून घेतला किंवा किती प्रश्न विचारता तुम्ही तिला? नाही, करेक्ट आहे. म्हणजे हे जे सांगते ना ती,
हे ते करेक्ट स्टडी करून तिला ते नॉलेज मला त्या त्यातलं आय विल नॉट बी एबल टू डिफाईन. पण मला असं वाटतं ती जे म्हणते ते करेक्ट आहे की रिस्ट्रिक्ट नाही करायचं. तुम्ही जे खावं असं वाटतं ते तुम्ही खायचं, पण ते खाताना ना एक तर तुमच्या शरीराला सूट होतं की नाही हे तुम्ही तुमचं शोधून काढायचं. तुम्हाला तुमच्या शरीराला काय सूट होतं, तुमचं वर्क काय आहे. पण तुमचं जर खूप हेवी वर्कआउट असेल, आता मी व्हेजिटेरियन आहे, मी नॉनव्हेज खात नाही, तर मी नॉनव्हेज खात नाही किंवा त्याचं कारण असं आहे की ते मला सूट होत नाही. म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये ऑलमोस्ट सगळे नॉनव्हेज खाणारेच आहेत आजूबाजूला, पण मी खात नाही कारण मला कालांत म्हणजे लक्षात आलंय या सगळ्या काळामध्ये की मला ते सूट होत नाही. पण तुम्ही तिला प्रश्न विचारता ना या संदर्भात? नाही नक्की, आमचं डिस्कशन होतं. नाही बरं, आमच्यामध्ये दिगूबाबा आहे, तो मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. म्हणजे जेवढं नॉलेज इला आहे त्याच्यापेक्षा जास्ती नॉलेज त्याला पण आहे. तो सायंटिफिक रिझन सांगू शकतो की डॅड हे का खायचं आणि हे का नाही खायचं, आणि याच्यामध्ये तो परत सांगेल याच्यामध्ये काय 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 असतं. मला काब्स म्हणजे काय कळत नाही, मला प्रोटीन म्हणजे काय काय, मला काहीच नाही त्यातलं माहिती. मला पोळी भाजी वरण भात, त्याला कोशिंबीर असेल मस्त दही वगैरे टाकून आपली हे मला ना बरं वेळेवर जेवणं. आता शूटिंग सेटवर सुद्धा आमचा लंच ब्रेक वेळेवर होतो, आमचा जो संध्याकाळचा नाश्ता ब्रेक असतो तो होतो, कधी कधी होत नाही. तो जसं ज्याला वेळ मिळेल तसं ते खातात. पण आता त्या नाश्ता ब्रेकच्या वेळेला मी डिनर करतो, सो माय डिनर इज ॲट 7 o'clock, लंच इज ॲट 1 o'clock, आणि मग रात्री मग काही खायचं नाही वगैरे. तर दॅट इज सूटिंग मी नाव. मिथिला इकडे कसं वळली आहे ना मला आता हे कळतंय, कारण तू हे ऐकत असेल ना लहानपणापासून. खूप लहानपणापासून इनफॅक्ट ह्या गोष्टी ॲक्च्युली मला खूप लहानपणापासून आय वॉज एक्सपोज टू दिस, आणि म्हणून मी खूप जण मला विचारतात तू मला प्लॅन दे, डायट प्लॅन दे किंवा न्यूट्रिशन. मी मेनली अगदीच तुमचं हे वायर असेल ना जेवणाचं हे, तर मग मी तुम्हाला सांगेल की काय करायचं काय नाही. नाहीतर मी सरळ म्हणते घरी जा, तुमची आजी किंवा नानी जे कोण आहेत ते आधी पूर्वी काय बनवायच्या, कशा बनवायच्या, एनिथिंग नाईसली होम कुक्ड, यु नो, गो बॅक टू बेसिक्स, गो बॅक टू युअर रूट्स. कारण होतं आपण यु नो बाजरी विंटर्समध्ये खायचो, मँगोज, आणि आपण मँगोला इतके नावं ठेवतो, नाही मँगोने वजन वाढतं. ॲक्च्युली मँगोने वजन नाही वाढत. मँगो जेव्हा तुम्ही त्याचा आमरस करून त्याच्यात 4 चमचे साखर टाकतात त्याच्यामुळे ते शूट होतं तुमचं वजन. पूर्वी कसे बसायचे झाडाखाली आणि मँगोला पिळून मग त्याचा रस प्यायचे, ते काय रस बनवून साखर टाकून साखर टाकून आमरस नाही हे करायचं. हे आता आता वी हॅव इव्हॉल्व्ड टू हॅव्हिंग दिस थिंग्स. पण येस, पण हे तर डाएटबद्दल झालं, पण मिथिला तू इतका छान आमचा वर्कआउट करून घेतलास, आणि आपण हे शूट सुरू व्हायच्या आधी पण बऱ्याच गप्पा मारत होतो फिटनेसबद्दल. सो यानिमित्ताने मला खरंच विचारावं असं वाटतं, परफेक्ट फॉर्म ऑफ वर्कआउट काय सजेस्ट करशील सगळ्यांना? सो असं देर इज नथिंग परफेक्ट फॉर्म ऑफ वर्कआउट ऑफ एक परफेक्ट एक्सरसाइज पॅटर्न किंवा काही. जसं खूप लोक म्हणतात ना योगाच करायला पाहिजे, वेट ट्रेनिंग इज बॅड, यु नो हेच करायला पाहिजे, दॅट इज दिस इज गुड दिस इज नॉट गुड, असं नाही आहे. असं मी पण एक वाक्य नेहमी ऐकलेलं की मुलींनी जास्त वजन उचलू नये, पुरुषासारखी बॉडी दिसते. करेक्ट. कमिंग टू दॅट, फर्स्ट वेट, आता वेट ट्रेनिंगमध्ये मसल तुमचा पंप होतो त्याच्यासाठी एक हॉर्मोन लागतो, त्याला म्हणतात टेस्टोस्टेरॉन. मुलींमध्ये मुळात तो एवढा नसतो ज्या प्रमाणात माणसांमध्ये असतो. आता मी कितीही मी ऑलमोस्ट मुलांनी एवढं वजन उचलते, पण मी थोडी म्हणजे आहेत माझे चांगले मसल्स, पण दिस असे पंप झालेले किंवा पुरुषासारखी बॉडी माझी नाही झाली, कारण मी माझ्यामध्ये ते हॉर्मोनच तेवढं नाही. आणि जर मला ते करावं लागत असेल, आणि ज्या बायका सपोज शो मध्ये उतरतात किंवा बॉडी कॉम्पिटिशन मध्ये उतरतात, दे हॅव टू सप्लिमेंट दॅट हॉर्मोन इन टू दॅर बॉडी, म्हणून ते होतं. नाहीतर तुम्ही वजन उचलल्यावर तुमच्या बॉडीला तसं बनवलंच नाही की ते इट विल लुक लाईक दॅट बेसिकली. तर हे मिथ आहे, मेजर मिथ. आय डिडंट नो दॅट. यस, सो मी कितीही प्रयत्न केला आता, त्यामुळे माझ्या बॉडीला डेफिनेट डेफिनेशन येणार, थोडे कट्स दिसणार, माझे मसल्स दिसणार, विच इज गुड, बट ती पुरुषासारखी होऊच नाही शकत अनलेस अँड अंटिल दॅट हॉर्मोन इज
not naturally high. Some women have that hormone a little higher, कारण हार्मोन फ्लक्चुएशन होऊ शकतं, म्हणून कदाचित त्यांचं थोडंसं स्टेचर आधीपासूनच असं दिसू शकतं. बट वेट ट्रेनिंग कॅनॉट मेक यू मॅनली, एवढं नक्की, एवढं गॅरंटी. आणि सेकंडली, वेट ट्रेनिंग इज बेटर दॅन योगा, और योगा इज बेटर दॅन वेट ट्रेनिंग असं काही नाही. मला असं म्हणायचं आहे, एव्हरीबडी हॅज द प्रेफरन्स. आता माझं प्रेफरन्स स्ट्रेंथ ट्रेनिंग आहे, मला आवडतं ते करायला. इट गिव्ज मी गुड यु नो फिजिकल फिटनेस, मेंटल स्टेबिलिटी, मेंटल फिटनेस, म्हणून मी ते करते. समबडी हू डज नॉट लाईक, कंटाळ येत असेल वेट ट्रेनिंग करायला, चूज युअर फॉर्म ऑफ वर्कआउट. जसं डॅड ही लाईक्स योगा, टू डू योगा राईट नाव. समबडी हू लाईक्स टू स्विम, काय काही लोकांना जॉगिंग आवडतं, की वेळ मिळाला की पळायचं. एनिथिंग, ॲज लॉंग ॲज यू आर ॲक्टिव्ह, आणि तुम्ही तुमच्या बॉडी, जसं डॅड म्हणाला, बॉडी वेटला तुम्ही जेवढ्या एफिशियंटली कॅरी करू शकतात, आणि हे एक्स्ट्रा बॅगेजेस न ठेवता जेवढ्या एफिशियंटली कॅरी करू शकतात, देन एनी फॉर्म ऑफ एक्सरसाइज इज परफेक्ट फॉर्म ऑफ एक्सरसाइज. पण ही स्टार किट तुम्हाला नेहमी इन्स्पायर तर करत असेल, काय आज या निमित्ताने तुम्हाला सांगायला आवडेल? कोणती तिची एक क्वालिटी आहे ती सतत तुम्हाला इन्स्पायर करत असते? तिची क्वालिटी आहे म्हणजे ती खूप समंजस आहे आणि ती खूप फोकस्ड आहे. ती शी इज वर्ल्डली वाईज अँड आय थिंक शी इज फुल ऑफ लव, अफेक्शन, खूप सेन्सिटिव्ह आहे, खूप इमोशनल आहे. तिच्यामध्ये खूपशा छान 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 किती छान. अँड ती माझं लेट आहे, गुड डीएनए. हा, ते खरंच आहे, डीएनए चांगला आहे. कारण माझे आई वडील, दीपाचे आई वडील, हे देवर युनिक पीपल. ते जनरेशन पण वेगळं होतं, तर त्यांच्याकडनंच काहीतरी आमच्यामध्ये आलं असेल. मी अनिरुद्ध जरी असो असलं तरी ते डीएनए त्यांचं आलेलं आहे इकडे. सो आय थिंक वी हॅव बीन ब्लेस्ड विथ गेट गुड पेरेंट्स आमचे, आणि तुमच्यासारखे शुभचिंतक आहे सगळे. हे प्रेक्षकांमध्ये आमच्यावर प्रेम करणारी खूपशी मंडळी आहे. तर सगळे ब्लेसिंग्ज आहेत सगळ्यांचे. आय थिंक हे ब्लेसिंग्जच लोकांचे आपल्याला या प्रवासामध्ये कामास येतात. ओके, पण मिथिला बाबांना विचारलं मी काय इन्स्पायर करतं, तुला डॅडींबद्दल कोणती गोष्ट सगळ्यात जास्त इन्स्पायर करत आली आत्तापर्यंत? सो डॅड खूप हेडस्ट्रॉंग आहे, हेडस्ट्रॉंग आणि कन्सिस्टन्सी, त्याला तोड नाही. डॅडसाठी इफ ही स्टार्ट्स डुईंग समथिंग, ही विल डू इट कम वॉट मे. म्हणजे काही, वेदर देर इज स्टॉर्म, देर इज रेन, ही विल मेक शुअर दॅट ही डज इट. आणि दॅट इज व्हेरी इन्स्पायरिंग. आणि त्याच्यामुळेच मला, म्हणजे मी प्रयत्न करत असते, जसं तो डिसिप्लिन जो आणणं आयुष्यात व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज डिसिप्लिन शिवाय आय डोंट थिंक देर इज एनी वे यू कॅन सिस्टमॅटिकली एन्जॉय युअर लाईफ टू द फुलेस्ट. डिसिप्लिन खूप हार्ड शब्द वाटतो, असं वाटतं की नाही, आपल्याला त्रास, स्वतःला त्रास देऊन गोष्टी करायच्या आयुष्यात, असं नाही आहे. डिसिप्लिन एवढंच आहे की तुम्ही थोडंसं वेळेत गोष्टी केल्या, स्वतःसाठी वेळ दिला, ह्या गोष्टीचं थोड्याशा, किंवा माइंडफुल राहणं, डिसिप्लिनपेक्षा थोडं माइंडफुल राहणं, की आप तुम्ही काय करताय, काय खाताय, काय बोलताय, काय विचार करताय, तुमचे ॲक्शन्स काय आहेत, हे जर तुम्ही थोडंसं माइंडफुल आपण राहिलो ना, तर लाईफ कॅन बी मच मोर फुलफिलिंग, मच मोर हॅपी, मच मोर, म्हणजे देन यू डोंट हॅव टू ड्वेल इन द पास्ट विथ रिग्रेट, अँड देन यू डोंट हॅव टू बी कन्सर्न अबाउट द फ्युचर, अरे फ्युचरमध्ये काय होणार, बिकॉज यू आर सो ऑलरेडी माइंडफुल ऑफ व्हॉट यू आर डुईंग. सो ह्या गोष्टी आय गेट टू लर्न फ्रॉम बोथ डॅड अँड मॉम, आणि आय थिंक दॅट इज टेकिंग मी ऑन. I'm very happy. क्या बात यार, खूप, म्हणजे ना लिटरली इन्स्पायरिंग इंटरव्ह्यू असतो ना, तसं झालाय. बरं, लहानपणी काय तिच्यासाठी कोणतं गाणं म्हणायचं, कोणतं गाणं तिला नेहमी ऐकवायचं तुम्ही, किंवा कविता किंवा काय? तर सगळ्या कविता तिच्याकडनं पाठ करून घेतल्या होत्या, त्या रेकॉर्ड पण केल्या होत्या. आत्ता आतापर्यंत आमच्याकडे त्याच्या ऑडिओज आणि ते ना, ते साऊंड खूप छान असायचं. मला ना तिच्या आवाजात कॅसेट, पूर्वीच्या त्या कॅसेट्स असायच्या ना, तर तिच्या आवाजात कॅसेट काढायच्या होत्या, की कविता किंवा त्या रायम्स आहेत ना, ती खूप छान म्हणायची. द मेमरीज आमच्या लहानपणीचे, म्हणजे डॅड ने ही यूज्ड टू टेक मी टू वर्ली सी फेस सायकल, एकतर ती लहान सायकल, लहान आणि दोन चाकाची, डायरेक्ट दोन चाकाची, ती चार सपोर्टिंग. बरं, तिच्या एजच्या पेक्षा थोडी मोठी,
तिला उडी मारून पाय टेकणार नाही अशी अशीच डिकी टाकायची आणि वर्ली सी फेसला जायचं आणि मग तिथे सायकलिंग. आणि अगदीच मी एक वर्षाची होती तेव्हा मला डॅड स्विमिंगला घेऊन जायचा आणि मग सगळे म्हणायचे बापरे एक वर्षाची एवढी लहान एवढं लहान बाळ तू कसं स्विमिंगला. आणि मी पार ते जे एकदम डीप एंडवरती ते जम्पिंग प्लॅटफॉर्म्स असतात ना त्याच्यावर जाऊन डॅड खाली थांबलेला असायचा आणि मी बिनदास जम्प करायचे. सो दीज थिंग्स मग डॅडबरोबर डॅड कम्प्युटर वगैरे खूप फॅसिनेशन इलेक्ट्रॉनिक्स खूप फॅसिनेशन त्यामुळे डॅड इलेक्ट्रॉनिक्सचं काही नवीन वगैरे आणलं किंवा कम्प्युटर CPU जे काय असेल ते थोडंफार काय झालं की आम्ही स्क्रूड्रायव्हर घेऊन बसायचो आणि ते काढून त्याला मेंड करा. तर ह्या सगळ्या गोष्टी मला डॅडकडनं आल्या म्हणजे ऑल दिस फिजिकल क्रिएटिव्ह थिंग्स जे असतात ना जे करायचं आहे म्हणजे अजूनही काही प्रॉब्लेम असेल प्लंबर किंवा इलेक्ट्रिसिटी तर दिग्विजय इतका वैतागतो अगं आपण बोलू साध्या माणसाला तू कुठे जाऊन चढून ते करायला घेते अजूनही करते. मला ते आय लव्ह टू लाईक डू इट माय सेल्फ यु नो एव्हरीथिंग म्हणजे काही झालं तरी मी ते गाडीचं स्वतः उघडणार बोलणार पहिले चेक करणार काय कुठे प्रॉब्लेम आहे देन आपल्याला जर कळत नसेल तर मग स्टेपनी चेंज करायची कशाला पाहिजे माणूस पण आपलं आपलं ते एक टेक्निक आहे त्याच्यासाठी ती एकदा जमली की क्रिएटिव्ह खूप आहे म्हणजे दिवाळीचा कंदील तिला बाहेरून विकत घ्यायला आवडत नाही कधीच नाही घेतला मी आजपर्यंत गणपतीचं डेकोरेशन तिला बाहेरून आवडत नाही ती स्वतः बनवते. दिस हेज कम फ्रॉम डॅड म्हणजे मला आठवतं लहान लहानपणी डॅडने आईला एक 50,000 पत्र असतील बिकॉज त्यांचं कोर्टशिप होतं 10 वर्ष म्हणजे लग्नाच्या 10 वर्षा आधीपासून ते एकत्र होते त्यामुळे ते एकमेकांना पत्र पाठवायचे. तर अजूनही तुम्ही डॅडचे पत्र बघितले ना तर इतके क्रिएटिव्ह असायचे ना की यूज टू कट द लेटर्स इन टू शेप्स म्हणजे असं एक बाईचा शेप एक माणसाचा शेप आणि मग ते असं एकत्र येत आहे. मला नक्कीच आवडली पत्र बघायला नवीन कळलं मला अगदी अगदी मग खूप क्रिएटिव्ह डॅडचे पत्र बघायचे म्हणजे आईचे पत्र व्हेरी हार्ट फेल्ट बट स्ट्रेट फॉर्मॅट वन सिंगल डॅडचं फोल्डिंग पण असं काहीतरी वेगळं आणि मग ते असं ओपन केल्यावर काहीतरी फ्लावर शेपच होणार मग डिफरंट डिफरंट काइंड ऑफ थिंग्स ही यूज टू डू. तर हे जे क्रिएटिव्हिटी जी आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या करून बघायच्यात तर त्या एव्हरीथिंग इज कम टू मी फ्रॉम डॅड. किती भारी लव्ह इट सर मला हे पत्र नक्की बघायला आवडणार आहे. सर नेक्स्ट टाइम माझा फोन येणार आहे तुम्हाला की मला पत्र बघायचे तर पत्र दाखवा. पण गाईज थँक्यू सो मच तुम्ही इतका सुंदर इंटरव्ह्यू दिला वर्कआउट केला खरंच बऱ्याच गोष्टी कळल्या मला मिथिलाबद्दल सरांबद्दल आणि या तुमच्या संपूर्ण फिटनेस जर्नीबद्दल. आय होप आपल्या ऑडियन्ससाठी सुद्धा हा इंटरव्ह्यू खूप इन्स्पायरिंग असणार जातो माझ्यासाठी आहे. थँक्यू सो मच मिथिला आणि ऑल द बेस्ट तुला खरंच मजा आली सर थँक्यू सो मच. मुंबईमध्ये भेटूच आणि गप्पा मारूच आपण. येस थँक्यू सो मच असाच आशीर्वाद राहू द्या आमच्यावर. मिथिला ऑल द बेस्ट यार तुझे वर्कआउट व्हिडिओ नेहमी पोस्ट करत जा कारण मी आत्ता जस्ट डेमो बघितला आहे आणि मला खरंच आवडेल बघायला. थँक्यू सो मच. थँक्यू मीन्स अ लॉट. थँक्यू.